नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव रवींद्र बागे सर। मी गेली 21 वर्ष केएलपूर हायस्कूल डहाणू इथे कला शिक्षक म्हणून काम करतोय। माझ्या 21 वर्षाच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग व्हावा म्हणून मी आज रंगसंगती या प्रकरणावरती आपल्याला माहिती सांगणार आहे की आपण सगळ्यांनी ऐकून घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो। विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो आपण शेवटपर्यंत बघावा, कारण हा व्हिडिओ अतिशय तुम्हाला चित्र लावून अनुभवण्यासाठी उपयोग त्याचा होणार आहे। तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही तुमच्या मित्रांना त्या व्हिडिओ सेंड करा, पाठवा, आणि चित्र रंगवण्यासाठी याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तो आपण आणि आपल्या मित्रांना गावा या ऐकूने मी हा व्हिडिओ बनवत आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्या। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज विरोधी रंग म्हणजे काय ते बघूया। विरोधी रंग म्हणजेच एकमेकांचे दुश्मन रंग। अगदी सोप्या भाषेत दुश्मन हा शब्द आपल्याला परिचित आहे। मग ते कसं समजायचे की ज्या मुख्य रंगाचे घटक दुसऱ्या द्वितीय श्रेणीच्या रंगामध्ये नसतात तेव्हा ते रंग एकमेकांचे विरोधी रंग असतात। आता हिरवा रंग बनवताना त्या हिरव्या रंगामध्ये लाल रंगाचे कुठलेही घटक नसल्याने लाल रंगाचा हिरवा रंग हा विरोधी रंग आहे। तसेच नारंगी रंग तयार करताना त्या रंगामध्ये निळ्या रंगाचे घटक येत नसल्याने निळ्या रंगाचा नारंगी रंग हा विरोधी रंग आहे। तसेच जांभळा रंग बनवताना त्यामध्ये पिवळ्या रंगाचा वापर होत नसल्याने पिवळ्या रंगाचा जांभळा रंग हा विरोधी रंग आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, विरोधी रंगांच्या 3 जोड्या आहेत, एक लाल विरोधी हिरवा, दुसरा निळा विरोधी नारंगी आणि तिसरा पिवळा विरोधी जांभळा। अशा प्रकारे आपण आज विरोधी रंग म्हणजे काय ते थोडक्यात बघितलेलं आहे।